आज आपण पाहणार आहोत निबंधलेखन. विषय आहे होळी. चला तर निबंधलेखनाला सुरुवात करूया. होळी. होळी वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते. प्रत्येक गावात होळीसाठी एक जागा ठरलेली असते, तिला होळीचा माळ असे म्हणतात. तेथे एक खड्डा खणतात, त्यात झाडाची एक फांदी उभी ठेवतात. फांदीभोवती लाकडे रचतात, तिला फुलांनी सजवतात. हीच होळी होय. संध्याकाळी सर्व लोक जमतात. होळीची पूजा झाल्यावर होळी पेटवतात. मग लोक होळीभोवती नाचतात, गाणी म्हणतात. होळी सर्व वाईट गोष्टी जळून जातात असा लोकांचा समज आहे. धुलीवंदनाच्या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते. भारतातल्या वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला एक लोकउत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशणी महोत्सव, दोलो यात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. या लोकउत्सवाला फाल्गुन उत्सव आणि दुसऱ्या दिवशी वसंत गामन उत्सव किंवा वसंत उत्सव असेही म्हणण्यात येते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदर्शना घालतात. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. असा हा होळी सण मला फार आवडतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा जर शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओंना जाणून घेण्याकरता ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एक शैक्षणिक व्हिडिओसह. धन्यवाद.